आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नोकरीच्या आमिषाने पैसे उकळणाऱ्या टोळीचा शिरोली MIDC पोलिसांनी केला पर्दापाश. 6 भामट्यांना झाली अटक, 1 फरारी. वैद्यकीय विभागात शासकीय नोकरीच्या आमिषाने सुमारे 40 तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरोली MIDC पोलिसांनी अटक केली. फसवणुकीचा आकडा 1 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे पोलीस उप अधीक्षक सूरज गुरव व सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विजय चव्हाण, हेमंत पाटील, बजरंग सुतार, अधिकराव पाटील, भास्कर वडगावे व दिलीप कांबळे अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. शिरोली MIDC पोलीस ठाणे गुरुनं 181/2018 42 406 427 468 432 प्रमाणे पोलीस स्टेशनला आज रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये 7 आरोपी असून यापैकी 6 आरोपी आमच्या ताब्यात आहे. सदर आरोपी तरुणांना, तरुणांच्या पालकांना, मुलांना आरोग्य खात्यामध्ये नोकरीला लावतो हे आम्ही दाखवून प्रत्येकी 4-4 लाख रुपये त्याची मागणी करून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपये घेऊन नंतरचे 2 लाख रुपये हे ऑर्डर देताना देऊ अशा पद्धतीनं लोकांना बोलथापांना बळी पाडून नोकरी लावतो या आमिषांना या लोकांची फसवणूक केलेली आहे. साधारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 40 लोक आहेत. इतरही जिल्ह्यामध्ये या लोकांची फसवणूक केलेली आहे. सर्व 6 च्या 6 आरोपी आमच्या ताब्यात आहेत. 1 आरोपी फरार आहे, त्याचाही आम्ही शोध घेत आहोत. आणि लोकांना माझं हे आव्हान राहील की कोणत्याही पद्धतीनं तरुणांना नोकरी ही टॅलेंटवरच लागेल, न की कोणत्या ठिकाणी पैसे देऊन किंवा वशिल्याने आजकाल नोकरी लागत नसून तुम्हाला जे काय करायचं ते स्वतःच्या कर्तृत्वावर करून दाखवावं लागेल. त्यामुळे अशा लोकांना किंवा या लोकांच्या बोलतापांना आपण बळी पडू नये ही विनंती. या प्रकरणातील मास्टर माइंड हेमंत पाटील यांचा मावस भाऊ सचिन पाटील हा फरारी आहे. तावडे हॉटेल येथील एका हॉटेल समोर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 10 लाख रुपये रोख व 1 स्विफ्ट मोटार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. महानकारी न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे.